आता पंचायत समिति सदस्य कल्याण आणि सन्माननीय श्री विश्वासजी पाटील साहेब नागर पुरस्कृत स्वर्गीय सागर पाटील स्मृति चषक 2018 आणि या संपूर्ण स्पर्धांसाठी ज्यांचा अत्यंत मोलाचं महत्व आयोजकांच्या माध्यमातून राहिलंय ते श्रीनाथजी पाटील, सूरजजी पाडवी, किरणजी पाटील, प्रितेशजी पाटील आणि प्रीतमजी पाटील, तसेच त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार वर्ग व ग्रामस्थ मंडळ नागाव यांच्या वतीनं आपल्या सर्वांचा पुनश्च एक बार हार्दिक आणि सहर्ष स्वागत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक. तसेच तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक प्रत्येकी 25,000 रुपये आणि भव्य दिव्य चषक. एकूण 5 दिवस चालणारी ही भव्य क्रीडा स्पर्धा, 32 संघांचा समावेश आणि एकंदर जर आपण पाहिलं तर आज या स्पर्धेचा पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत या ठिकाणी आपण पाहतोय. एकीकडे असेल टायगरचा संघ तर दुसरीकडे मात्र असणार आहे तर त्याच्या विरुद्ध खेळणारा देसाई संघ. या दोन दिग्गज संघादरम्यानची लढत सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज सज्ज होतोय सुशीलच्या माध्यमातून. पहिला चेंडू, नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. कदाचित ओव्हर स्टेपच्या माध्यमातून हा नो चेंडू करार दिला गेलाय आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे. जर पॉपिंग क्रीजच्या पुढे गोलंदाजाचा पाय असेल तर मात्र तो चेंडू नो करार केला जातो. फ्री हिटचा मात्र पंचांचा इशारा येतोय. पहिला चेंडू सुरक्षात्मक पद्धतीतून जरूर खेळला होता फलंदाज साई आणि फलंदाज विशाल. ही सलामीवीर फलंदाजांची जोडी यावेळेस मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. फ्री हिटचा हा चेंडू पाहूया. कितपत फायदा उचलला जातोय. खडून काढलाय चेंडूला विकेटच्या अंतिम चरणामध्ये, म्हणजेच यॉर्कर लेनचा हा चेंडू केला गेला होता आणि फ्री हिटच्या माध्यमातून मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज विशालची खेळी या ठिकाणी संपुष्टात. पहिला महत्वपूर्ण फलंदाज गमावलाय तो फलंदाजी करणाऱ्या देसाई संघाला. निश्चितपणे या ठिकाणी एक दमदार सुरुवात मात्र जरूर मिळाली आहे. पहिला चेंडू ओव्हरस्टेप केला गेला होता गोलंदाजाच्या माध्यमातून, मात्र त्यानंतर फ्री हिटच्या चेंडूवरती संधी होती फलंदाजाला, परंतु धावबाच्या स्वरूपामध्ये मात्र पहिला फलंदाज गमावला. यावेळेस लॉब केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक तैनात. विकेट एंट्रिक साठी मात्र पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. आपण पाहतोय सन्माननीय श्री दर्शनजी पाटील साहेब डायगर यांच्याकडनं मात्र विकेट हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. परंतु दुसरा फलंदाज बॅक टू बॅक गमावलाय साईच्या माध्यमातून तो फलंदाजी करणार आहे देसाई संघाला. तर या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा फलंदाज गमावलाय साई. बाद झालाय सुरुवात आपण पाहिलं तर नो चेंडूने सुरुवात केली होती गोलंदाजाच्या माध्यमातून असं वाटलं होतं कदाचित फ्रीच्या चेंडूवर चौकार षटकार पाहायला मिळणार का. त्या चेंडूवरती मात्र फलंदाज धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि त्या पाठोपाठच्या चेंडूवर मात्र साईला देखील तब्बूचा रस्ता पकडावा लागला. यावेळेस कॅपशॉट सिलेक्शन केलंय. अतिशय दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली गेली आहे. जवळपास सीमारेषेत लगत हा चेंडू अडवला गेलाय आणि मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून मात्र चांगला बॅकअप पाहायला मिळालाय. 2 धावा घेण्याची संधी मात्र फलंदाज शक्ती आणि फलंदाज अशोक आपल्या शक्तीनुसार फलंदाजी या मैदानावरती जरूर करावी लागेल. एकीकडे जर आपण पाहतोय जय वागेश्वर देसाई संघ आणि त्याच्या विरुद्ध मात्र आपण पाहतोय तो जय हनुमान डायगर संघ. या 2 संघादरम्यानची ही लढत
सुपर एट ला क्वालिफाय करण्यासाठीची ही लढत आहे. यावेळेस मात्र पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. दोन्ही हात जमिनी लगत समांतर करताना अवांतर चेंडूचा इशारा होतो. या षटकातला हा दुसरा अवांतर चेंडू निश्चितपणे असणार आहे. पहिला चेंडू नोच्या माध्यमातून अवांतर स्वरूपामध्ये आला होता, तर दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी आलाय तो व्हाईटच्या स्वरूपात म्हणजेच अवांतरच्या स्वरूपात. संघाची एकूण धावसंख्या षटक क्रमांक एक सुरू असताना यावेळेस लोअर फुलटॉसचा चेंडू आहे. इनसाइड आउट फटका खेळण्याचा मानस दाखवला होता व्हाईटिस लॉंगॉपच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थेट फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला अप्रतिम दर्जेदार फेकी आणि फलंदाज मात्र बाद होतोय. तिसरा फलंदाज गमावलाय तो जय वागेश्वर देसाई संघानं. निश्चितपणे या ठिकाणी नशिबाची साथ मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मिळते. अर्थातच जय हनुमान टायगर संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला हा संघ आणि ज्या निर्णयाला अपेक्षित अशी क्षेत्ररक्षणाची साथ मात्र या ठिकाणी मिळाली आहे आणि याचंच कारण आहे तीन फलंदाज गमावले गेलेत ते देसाई संघाच्या माध्यमातून आणि त्यापैकी दोन फलंदाज हे धावबादच्या स्वरूपामध्ये बाद आहे. असं म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होणं म्हणजे क्रिकेटमधली आत्महत्या आणि ही आत्महत्या मात्र दोन फलंदाजांनी आपण पाहिली. सर्वप्रथम विशाल बाद झाला धावबादच्या स्वरूपामध्ये जो थ्री हिटचा चेंडू होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं अशोक हा फलंदाज बाद झाला डायरेक्ट हिटच्या माध्यमातून. यष्ट उद्ध्वस्त केल्या गेल्या डेंजर जो एंड जो होता नॉन स्ट्रायकिंग एंड आणि या नॉन स्ट्रायकिंग एंडवरती येणारा अशोक मात्र धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला. आघाडीचे तीन फलंदाज गमावलेत साई विशाल आणि अशोकच्या माध्यमातून. यावेळेस मात्र मैदानावरती शक्ती आणि त्याची साथ देतोय तो योगेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. उज्वैष्टीच्या बाहेर फेकला गेलेला हा चेंडू आहे. या षटकातला तिसरा अवांतर चेंडू पंच इशारा करतायत. संमिश्र प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते आणि अवांतर धावे ना का होईना संघाची धावसंख्या मात्र एक न वाढते. धाव फलकावरती धावा येत आहेत त्या तीन गडी बाद सात धावा. अतिशय वेगानं चेंडू फेकण्याच्या प्रयत्नात दिशा मात्र भरकटली जाते ती गोलंदाजच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर आणि पॉईंटच्या मधून हा चेंडू चटवला गेला. कव्हर आणि मिड ऑफच्या मधून चेंडू काढायचा होता. एलिव्हेशन देता आलं नाही या फलंदाजाला, परंतु ज्या टायमिंगची अपेक्षा केली गेली होती कदाचित तो टायमिंग साधता आला नाहीये आणि म्हणूनच की काय दोन धावा मात्र या चेंडूवरती मिळत आहेत. दोन धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या अजूनही एकेरी अंकामध्ये आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळते. ती म्हणजे तीन गडी बाद नऊ धावा धाव फलकावरती. किमान 55 ते 60 धावांचं लक्ष उभारण्याचा मानस असणार आहे प्रथम फलंदाजी. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या देसाई संघाकडून. यावेळेस उज्वैष्टी बाहेर चेंडूचा मारा ठेवला गेलाय आणि पंचांचा मात्र इशारा येतो. षटक समाप्त होत आहे. पहिलं एक षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपतो आणि धाव फलकावरती धावांचा जर आपण विचार केला तर आघाडीचे तीन फलंदाज गमावल्यानंतर धाव फलकावरती धावा आल्यात त्या अवघ्या नऊ धावा. याच धावाने जर धावगती येत राहिली तर धाव फलकावरती पाच षटकांच्या समाप्ती अखेर 45 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. परंतु एकंदर या स्पर्धेचा आढावा आपण घेतला तर 77 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या या मैदानावरती पाहिली आपण आणि जी धावसंख्या उभारली गेली 76 धावा ती म्हणजे या स्पर्धेचा आयोजक संघ अर्थातच नागाव संघाच्या माध्यमातून. एकंदर जर विचार केला तर ती संपूर्ण दिवसभरातली सर्वोच्च सांघिक धावसंख्या ठरली आणि धावसंख्येचा निच्चांक जर आपण पाहिला तर याच मैदानावरती पहिल्या सामन्यामध्ये उभारल्या गेलेल्या बाली संघाकडनं जो धावसंख्या उभारल्या गेल्या होत्या ती धावसंख्या म्हणजे 47 ही सर्वात कमी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळू शकते. म्हणजेच याच धावगतीने जर धावा आल्या तर 45 धावा या धावफलकावरती येतील. परंतु 45 धावा या स्पर्धेमध्ये तितक्याशा मापक धावा निश्चितपणे ठरू शकतात, म्हणजे तितकासा असरदार नसणार आहेत. जर आपल्याला एक वेगळं वर्चस्व निर्माण करायचं असेल तर मात्र आपल्याला कमीत कमी 50 ते 55 धावा या जरूर उभाराव्या लागतील. या दरम्यान आपण पाहतोय नागावगावचे गायक सन्माननीय श्री अभिमन्यूजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मी त्यांचं देखील हार्दिक आणि मनापूर्वक स्वागत करतो. सन्माननीय श्री अभिमन्यूजी पाटील साहेब गायक नागाव यांच्या माध्यमातून अनेक सुमधुर गीते आपण आजपर्यंत पाहिली ते अभिमन्यू पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मी त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत करतो. तर पुन्हा एकदा बोलूयात सामन्यांकडे खेळपट्टीवरती. यावेळेस मात्र चौथ्या क्रमांकाचा फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा शक्ती आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर फलंदाज योगेश. शक्ती आणि योगेश ही दोन जोडी यावेळेस मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. एकूण तीन फलंदाज गमावले गेलेत
षटक क्रमांक दोन या ठिकाणी सुरू होत आहे. गोलंदाज सागरच्या माध्यमातून, सागरचा पहिला चेंडू फसवा चेंडू फेकला गेला होता, जो रनअप आपण पाहिला असं वाटलं होतं. कदाचित फलंदाजाने देखील अंदाज बांधला असेल की हा चेंडू अतिशय वेगाने येईल, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत केवळ हताश नजरेनं फलंदाज पाहत राहिला. कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता गोलंदाजाच्या वेगाचा वापर, परंतु स्लोवर वन प्रतीचा हा चेंडू आणि हा फसव्या चेंडूने मात्र कोणत्याही प्रकारचा प्रत्युत्तर नाहीये. यावेळेस यष्टी रक्षकाला चेंडू चक्कवतोय, कदाचित पंचांचा इशारा येणं अपेक्षित आहे. बॅटीची कट घेऊन जाणारा चेंडू ऑफ द बॅट पंच इशारा करतायत. इनरेंज घेतला होता आणि हेच कारण होतं की यष्टी रक्षकाला चेंडू कॅदर करता आला नव्हता, परंतु यष्टी रक्षकाच्या मागे उभा असलेल्या शॉर्ट टर्मॅनच्या क्षेत्ररक्षकाने मात्र लिलया तो चेंडू अडवला गेला आणि केवळ एका धावेवर समाधान मानावं लागलं ते फलंदाजी करणाऱ्या देसाई संघाला. यावेळेस मात्र बॅक टू द बॉल ड्राईव्ह चेंडू खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरून चेंडू काढायचा होता. बॅटीचा लीडिंग एज चेंडू हवेमध्ये, चौथा फलंदाज गमावलाय तो जय बागेश्वर देसाई संघाना. फलंदाज बाद होतोय शक्तीच्या माध्यमातून. ऋषीपणे या ठिकाणी शिवसेनेचे हे गौरव गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं आणि खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या, ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली आहे, ते सन्माननीय श्री भरतजी वैर साहेब शिवसेना शाखा प्रमुख नागाव तथा पंचायत समिती सदस्य कल्याण आणि त्यांच्या समेत जर आपण पाहिलं तर सन्माननीय श्री विश्वासजी पाटील साहेब नागाव यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषक 2018 ही स्पर्धा. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये चेंडू केला गेलाय आणि या चेंडूचा मात्र खरपूस समाचार, चेंडू वाय डिश लॉंग ऑफ सीमा रेषा पार खणखणी छटकार. तर निश्चितपणे या षटकाराने मात्र संघाची एकूण धावसंख्या 16 धावा धावफलकावरती आणि वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करण्याचं स्वप्न ज्यानं पाहिलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र डीजेच्या माध्यमातून त्रिवार अभिवादन या ठिकाणी मात्र केलं जात आहे. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू केला गेलाय, त्याचा पुरेपूर फायदा. चेंडू वन बाउन्स इनटू द फेन्स, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून 4 धावांसाठी. आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचं गुणगौरव, तसेच महाराष्ट्राचं गुणगौरव, कारण राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र देशा. आज मंदिरामध्ये माझा देव साबुदाय, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जी एक जनजागृती केली होती, शिवाजी महाराजांना जो एक उठाव केला होता आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा मात्र आमच्या या डीजेच्या गीताच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 होते समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर जर आपण पाहिलं तर धाव फलकावरती धावा आल्यात, त्यात 4 गडी बाद 20 धावा. योगेश आणि नितीन या दोन फलंदाजांवरती पूर्णपणे भिस्त असणार आहे ते देसाई संघाची. जय वागेश्वर देसाई संघ विरुद्ध जय हनुमान टायगर संघ या दोन संघादरम्यानची ही लढत आपण या मैदानावरती पाहतोय. या सामन्यातील विजेता संघ या सुपर 8 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरणार आहे, कारण या अगोदर जर आपण पाहिलं तर नागाव संघ जो या स्पर्धेचा आयोजक संघ आहे आणि या संघानं मात्र या स्पर्धेची सुपर 8 ची फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केला. या दरम्यान उद्वेष्टीच्या किंचित बाहेर असणारा चेंडू आहे, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा हा चेंडू आहे आणि किंचित लाईन जर आपण पाहिली तर उज्वेष्टीच्या बाहेर जाणारा पंचानं मात्र हा चेंडू
अवंतर घोषित केला संघाची एकूण धावा संख्या 21 धावा धाव फलकावरती 21 या अंकाचा जर आपण विचार केला तर 21 हा शुभांक मानला जातो. एकंदर जर आपण विचार केला तर श्री गणचरणी आपण 21 दुर्वांची निश्चितपणे आपण पाहतो. त्यानंतर जर विचार केला तर 21 ही संख्या खूप मोठं महत्व, परंतु या 21 नंतर आलेली सिंगल आणि या सिंगलनं मात्र धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 22 धावा. षटक क्रमांक तिसरा सुरू आहे. गोलंदाज संदीप खुटारकरचा या ठिकाणी केला गेलाय वापर. पहिलं षटक हाताळलं होतं सुशीलच्या माध्यमातून, एकूण 9 धावा आल्या होत्या. जे P1 षटक होतं, दुसरं षटक हाताळलं गेलं सागरच्या माध्यमातून ज्यानं एकूण 11 धावा खर्च केल्या. जे P2 षटक होतं यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे, कदाचित आणखीन एक फलंदाज गमावला जाईल. फलंदाज बाद होतोय योगेशच्या माध्यमातून, 5 फलंदाज गमावलाय तो देसाई संघानं. तर निश्चितपणे या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. पहिला चेंडू जरूर अवांतर फेकला गेला होता संदीप कुटारकरच्या माध्यमातून, मात्र दुसऱ्या चेंडूवर आलेली सिंगल आणि त्यानंतर मात्र ट्रॅप रचला गेला होता, फ्लाइट केला होता चेंडूला. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू आणि या चेंडूचा मात्र पुरेपूर समाचार मिड विकेटच्या मधून सीमा रेखा पार. पंचांचा इशारा अजूनही येणं अपेक्षित आहे. चेंडू जातोय सीमा रेषेपार, 6 धावांसाठी षटकार. संघाची एकूण धावा संख्या 28 धावा. धाव फलकावरती पुन्हा एकदा तोच प्रयत्न, शॉट ऑफ लेन चेंडू. नितीनच्या बॅट मधला या ठिकाणी आपण पाहतोय की सीमारेषेबाहेर एक झेल पकडला गेला होता. देसाई संघाचे प्रमोदजी म्हात्रे एक जबरदस्त क्रिकेटर आणि त्यांनी हा झेल पूर्ण केला गेला होता. म्हणजेच क्रिकेट बद्दलची आत्मीयता, क्रिकेट बद्दलचं प्रेम आणि क्रिकेट बद्दलची आत्मीयता त्यांना या मैदानापर्यंत घेऊन आली आहे. आणि नुसतं घेऊन आली नाहीये तर क्रिकेटचा बाहेर प्रेक्षकांच्या माध्यमातून मात्र त्यांना हा झेल पूर्ण केला गेला. परंतु या दरम्यान मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजांच्या माध्यमातून आणि नाहक बळी मात्र या ठिकाणी गमावला गेलाय. आणखीन एक फलंदाज गमावलाय तो देसाई संघानं. परिभाषेमध्ये ज्याला आत्मसमर्पण म्हटलं जातं, आत्महत्या म्हटलं जातं, फलंदाज बाद झालाय सागरच्या माध्यमातून. कारण सागरनं ओळखलंय नितीन चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅट मधनं आले आहेत, परंतु त्यानंतर मात्र नितीनचं मैदानावरती राहणं आपल्या संघासाठी जमेची बाजू ठरू शकतं. डेंजर एंड निवडला सागरनं आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आत्महत्या म्हणता येणार नाही परंतु आत्मसमर्पण मात्र निश्चित केले ते सागर या फलंदाजच्या माध्यमातून. 9 फलंदाज अशोक. यावेळेचा चेंडू फुलर लेंथ यॉर्करचा चेंडू होता. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेलाय. हेलिकॉप्टर स्कूप पद्धतीचा फटका खेळण्याचा मानस दाखवला होता फलंदाजाने. चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक 3 होतोय समाप्त. पंचांचा इशारा मात्र येतोय. ड्रिंक्स ट्रॉली यावेळेस मात्र मैदानावरती. पुन्हा चेकवर आलेल्या तमाम मान्यवर अतिथींचं, क्रीडा रसिकांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं आई एकवीरा ग्रुप नागाव पुरस्कृत
आयोजित आणि सन्माननीय श्री भरतजी भोईर साहेब शिवसेना शाखा प्रमुख नागाव तथा पंचायत समिति सदस्य कल्याण आणि सन्माननीय श्री विश्वासजी पाटील नागाव पुरस्कृत स्वर्गीय सागर पाटील स्मृतिचषक 2018 या स्पर्धेमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेसाठी ज्यांना अतिशय मोलाचं सहकार्य, ज्यांचे खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी लाभले, ते श्रीनाथ पाटील, किरण पाटील, सूरज मडवी, प्रितेश पाटील, प्रीतम पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार वर्ग, तसेच समस्त ग्रामस्थ नागाव आणि या स्पर्धेचा ज्यांचं ज्यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं या सर्वांचं आपण पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया, आभार व्यक्त करूया. धावफलकावरती धावा आल्यात. 3 षटकांच्या समाप्ती अखेर, प्रतिषटक 12 सरासरीनं 36 धावा. सत्र पहिलं या ठिकाणी सुरू आहे. आजच्या दिवसातील कदाचित ही शेवटची लढत असणार आहे. एकीकडे तो जय वागेश्वर देसाई संघ, तर त्याच्या विरुद्ध मात्र आहे तो जय हनुमान डायगर संघ. नाणेफेकीचा कौल जिंकला होता डायगर संघानं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं होतं ते देसाई संघाला, आणि देसाई संघाने जर आपण विचार केला तर आघाडीचे जवळपास 6 फलंदाज या ठिकाणी गमावलेत आणि धाव फलकावरती 3 षटकांच्या समाप्ती अखेर 12 सरासरीनं धावा उभारल्या गेल्या, त्या 36 धावा. याच धावगतीनं जर धावा आल्या येणाऱ्या 2 षटकांमध्ये तर मात्र 60 धावांपर्यंत हा संघ जरूर मजल मारू शकता. आणि 60 धावा या मैदानावरती, 50 ते 60 धावा जर या मैदानावरती उभारल्या गेल्या तर एक कडवी झुंज मात्र निश्चितपणे दिली जाऊ शकते. परंतु डायगर संघाचा जर आपण विचार केला तर पहिला सामना आपल्या दमदार फलंदाजीच्या बळावरती जिंकला होता. अचूक आणि भेदक मारा करत असताना प्रतिस्पर्धी संघाला अवघ्या 47 धावांमध्ये रोखलं गेलं होतं आणि त्यानंतर मात्र त्या 47 धावांचा लिलय या पाठलाग केला गेला होता. परंतु 3 षटकामध्ये प्रतिषटक 12 सरासरीनं आलेल्या या 36 धावा बरंचसं काही सांगून जातात पहिल्या सत्रामध्ये. या दरम्यान एकंदर जर आपण विचार केला यावेळेस मात्र मोठा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र केवळ दर्शक बनून राहिला आहे. चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजर्व मधून सी बार रेखा पार. षटकाची सुरुवात मात्र केली आहे षटकाराना 6 धावांसाठी. पुन्हा एकदा वापर केला गेलाय ज्या सागरनं P2 षटक हाताळलं गेलं होतं त्याच सागरवरती पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेलाय. कुठेतरी मला वाटतं रणनीती चुकली आहे की काय संघनायकाची. सुशील सारखा पर्याय आपल्यापाशी उपलब्ध होता, ज्या सुशीलनं P1 षटक हाताळताना फक्त 9 धावा दिल्या होत्या. या सुशील ऐवजी यावेळेस मात्र बॅकफुटला गेलाय, अपेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे. आणखीन एक फलंदाज, 7वा फलंदाज गमावलाय नितीनच्या माध्यमातून देसाई संघानं. क्रीडा रसिकांसाठी ज्या आणखीन एक या ठिकाणी शुभवार्ता, खुश खबर, कारण उद्या 8 संघ आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहणार आहोत. पहिल्या फेरीतील लढत पुढील प्रमाणे असेल. पहिली लढत असेल कानपोली विरुद्ध तोंड्रे, दुसरी लढत असेल किरवली विरुद्ध पेंदर समाधान, त्यानंतर तिसरी लढत असेल इनामपुरी विरुद्ध करवले साजिद, आणि चौथी लढत असेल ती रोहिंजन बी विरुद्ध पेठाली. म्हणजे उद्या देखील मोठमोठे दिग्गज खेळाडू आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहणार आहोत. कानपोली तोंड्रे, किरवली पेंदर, इनामपुरी करवले आणि रोहिंजण बी विरुद्ध पेठाली. उद्याचे सामने देखील यायला विसरू नका. एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आई एकवीरा ग्रुप नागाव यांच्या माध्यमातून आयोजित स्वर्गीय सागर पाटील स्मृतिचषक 2018 माध्यमातून यावेळेस मात्र कदाचित पॅडलाईनला चेंडू केला गेला होता. यस पंचांचा इशारा होता, पॅडवर चेंडू आदळतोय आणि लेगबायच्या माध्यमातून का होईना एक धाव मात्र या ठिकाणी निश्चितपणे मिळते. या एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा येते ते 7 गडी बाद 46 धावा. धाव फलकावर 7 गडी बाद 46. षटक क्रमांक 4 या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज सागर वरती पुन्हा एकदा दर्शवला गेलेला विश्वास. या दरम्यान सन्माननीय श्री ऋतिक पवार साहेब यांना विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय श्री ऋतिकजी पवार साहेब यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय.
तर चौथा षटक या ठिकाणी गोलंदाज सागरच्या माध्यमातून हाताळला जाते. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला देसाई संघाच्या माध्यमातून, परंतु का आपली निवड पुन्हा एकदा चौथ्या षटकासाठी केली गेली हे दाखवून दिलं. उर्वरित पाच चेंडूमध्ये फक्त दोन धावा खर्च करताना एक फलंदाज बाद करण्याची किमया मात्र या गोलंदाजाने केली आणि संघनायकाने जो विश्वास दर्शवला त्या विश्वासाला मात्र सार्थ गोलंदाजी केली. गोलंदाज सागरच्या गोलंदाजचं पृथक्करण, दोन षटक शून्य निर्धाव 19 धावा आणि तब्बल दोन फलंदाज त्यांना बाद केलेत. एकमात्र षटक हाताळलं गेलं सुशीलच्या माध्यमातून, एक षटक शून्य निर्धाव 9 धावा आणि एक फलंदाज त्यांना देखील बाद केला. तर संदीप कोटारकर ठरला या स्पर्धेतला या सत्रातला सर्वात महागडा गोलंदाज, ज्यानं एक षटक शून्य निर्धाव 16 धावा आणि एक फलंदाज त्याच्या माध्यमातून देखील बात केला गेला. त्या चार षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती धावा आल्यात, त्या सात गडी बाद 44 धावा या धाव फलकावरती. अजूनही जर आपण पाहिलं तर अंतिम षटकाचा खेळ येणं बाकी आहे, 44 धावा धाव फलकावरती आल्यात, म्हणजे येणाऱ्या षटकामध्ये 15-16 धावा जर उभारल्या गेल्या, कमीत कमी 60 धावांचं लक्ष जर या ठिकाणी राखलं गेलं, प्रतिषटक 12 सरासरी जर या ठिकाणी मेंटेन केली गेली, जी 12 सरासरी पहिल्या तीन षटकांमध्ये आपण पाहिली होती, तीन षटकांच्या समाप्ती अखेर 36 धावा धाव फलकावर होत्या आणि त्यानंतर मात्र चौथ्या षटकामध्ये कमबॅक करवून दिलं ते गोलंदाज सागरच्या माध्यमातून. अंतिम षटक वीरेंद्र, या ठिकाणी वीरेंद्रवरती विश्वास दर्शवलाय. वीरेंद्रकडे मात्र दुहेरी प्रकारची भूमिका असणार आहे. एक म्हणजे पहिल्या सत्रातील अंतिम षटक स्लॉग ओव्हर, ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं, या हाणामारीचं षटक फेकण्याची जबाबदारी आणि त्याचबरोबर जर आपण विचार केला तर धावगतीचा जो आलेख आहे या धावगतीच्या आलेखाला मर्यादित राखण्याची, म्हणजेच ही दुहेरी जबाबदारी आणि या जबाबदारीला मात्र लिलया पार करताना हा गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. नागावेंडकडनं गोलंदाजी करत असताना पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत सलग दोन चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले गेलेत, दबाव निर्माण केलाय तो फलंदाजी करणाऱ्या देसाई संघावर. यावेळेस मात्र बॅटल स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली आहे आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, आणखीन एक फलंदाज गमावलाय, 8वा फलंदाज बाद देसाई संघाचा. तर या ठिकाणी आपण पाहतोय 8वा फलंदाज गमावला गेलाय जय बागेश्वर देसाई संघाच्या माध्यमातून, ज्या संघाला आपण निश्चितपणे या पंचकृषीमध्ये एक अतिशय नावाजलेला संघ पाहतो, परंतु जी पडझड सुरू झाली होती पहिल्या दोन षटकांचा जर आपण विचार केला तर आघाडीचे तीन ते चार फलंदाज गमावले होते या संघानं आणि दबाव जो आहे तो दबाव मात्र सातत्यानं कायम ठेवला तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टायगर संघानं. कारण क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं पाहतो की जो संघ मैदानावर कमीत कमी चुका करतो तो संघ हा विजयाच्या छायेमध्ये असतो किंवा विजयाच्या दिशेनं यशस्वी वाटचाल त्या संघाची सातत्यानं होत असते, परंतु जो संघ मैदानावरती सर्वाधिक चुका करतो तो संघ मात्र पराभवाच्या छायेमध्ये असतो. छोट्या छोट्या चुका या देसाई संघाच्या माध्यमातून केल्या गेल्या. यावेळेस मात्र गॅपशॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न, चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची, 9वा फलंदाज मात्र या ठिकाणी गमावलाय तो जय बागेश्वर देसाई संघाना फलंदाज बाद. या ठिकाणी आपण पाहतो थोडासा खराब क्रिकेट आपल्याला देसाई संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहा, चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, तब्बल 5 चेंडू शिल्लक होते. एकेरी आणि दुहेरी धावांना जर प्राधान्य दिलं गेलं असतं, येणाऱ्या 5 षटकांमध्ये जर 6 किंवा 8 धावा जरी आल्या असत्या तरी त्या षटकामध्ये तब्बल 14 धावा होऊ शकल्या असत्या आणि त्यानंतर अंतिम षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, जे नागावेंडकडनं होणार होतं, उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऍडव्हान्टेज मानलं जातं आणि या ऍडव्हान्टेजचा फायदा मात्र उचलता आला नाहीये तो देसाई संघाला. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पदलली त्याचा वापर जरूर केला होता, फुटवर्कचा वापर जरूर केला होता, परंतु ज्या वेगानं चेंडू फेकला गेला गोलंदाज वीरेंद्रच्या माध्यमातून वाखाणण्याजोगी गोलंदाजी. आतापर्यंत जर आपण पाहिलं 5 चेंडू फेकले गेलेत आणि 5ही चेंडू निर्धाव फेकलेत ते गोलंदाजाच्या माध्यमातून. अंतिम चेंडू निर्धाव फेकला गेला तर हा गोलंदाज या स्पर्धेतला पहिला गोलंदाज असेल ज्यानं
या ठिकाणी निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम केला जाईल. परंतु अंतिम चेंडूवरती मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की सुरक्षात्मक धाव संख्या खेळून काढलाय चेंडू आणि सिंगल न मात्र धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती तब्बल 9 गडी बाद 45 धावा धाव फलकावरती म्हणजे विजयासाठी लक्ष असणार आहे 46 धावांचं. पुनश्च एक वार आमच्या व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवर अतिथी क्रीडा रसिक क्रिकेट खेळाडू आणि जे क्रिकेट खेळाडू आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान लाभत आहे त्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण पुनश्च एक वार आई एकवीरा ग्रुप आयोजित सन्माननीय श्री भरतजी भोईर शिवसेना शाखा प्रमुख नागाव तथा पंचायत समिती सदस्य कल्याण आणि सन्माननीय श्री विश्वनाथजी पाटील साहेब नागाव पुरस्कृत स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषक 2018 या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एक वार हार्दिक आणि मनापूर्वक स्वागत. या ठिकाणी पहिलं सत्र खेळाचं होत आहे समाप्त. क्रिकेटचं हे कुरुक्षेत्र जिथं चेंडूफळीचं युद्ध आणि या चेंडूफळीच्या युद्धामध्ये येणाऱ्या खेळाच्या उत्तरार्धात काय घडतंय आणि काय बिघडतंय याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती जगदीशजी पाटील सर नारिवली यांच्या शब्दात. तर पुन्हा एकदा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते या स्पर्धेमध्ये. आपण ही स्पर्धा पाहता आई एकवीरा ग्रुप प्रस्तुत नागाव यांच्या वतीने श्री भरतशेठ भोईर शिवसेना शाखा प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य कल्याण त्याचबरोबर विश्वास पाटील या स्पर्धेचे लाडके आयोजक त्याचबरोबर श्रीनाथ पाटील असतील किरण पाटील प्रितेश पाटील प्रीतम पाटील सूरज मडवे आणि त्यांच्या तमाम सर्व नागाव ग्रामस्थवासी यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करून पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये पाहतोय स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषक जे आपल्यातून निघून गेल्यात गतवर्षी त्यांची स्मृती आठवण आपल्या मनामध्ये कायम राहावी म्हणून त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. मात्र ही स्पर्धा पाहतोय आपण या ठिकाणी मंडप डेकोरेटर्स अतिशय चांगल्या पद्धतीने सजवलं गेलंय. प्रसन्न मंडप डेकोरेटर्स नागाव प्रोप्रायटर संतोष पाटील यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख असं मैदान सजवलं गेलंय. मैदानामध्ये पाहू शकता आपण भगव्या कलरचा जो पट्टा मारलाय तो सर्वात मुख्य आकर्षित करून घेणारा पट्टा पाहतोय. तर निश्चितच भगवा कलर रंग म्हटला की निश्चितच प्रथम शिवाजी महाराज यांनी भगव्याची निवड का केली होती मग त्याच्यानंतर जर बघितलं तर हा भगवा ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हाती घेऊन सर्व जनतेला निश्चितच मंत्रमुग्ध केलं ते शिवसेनेचं प्रतीक असलेला भगवा कलर पाहतोय आपण. अतिशय सुंदर असं डेकोरेटर्स त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर केली जाते. सामना सुरू होत आहे 47 धावांचं लक्ष. पहिला चेंडू बिरकावून देतो चेंडूला चेंडू मात्र तारामंडल मध्ये 6 धावांसाठी. पाटील स्ट्राइकला स्वीप करतो वरती दादा वाल्यात विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय संघ. 46 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना देसाई संघाच्या अगेन्स्ट मात्र धावसंख्या धावपळक्यावरती 2 चेंडू आणि दादावा 2 चेंडू दादावा आल्यात. अतिशय चांगला स्टार्ट स्वप्नवाद सर्व सुरुवात या ठिकाणी केली जातोय. लिटल मास्टर शंतनू पाडेल याच्या माध्यमातून पाहतोय आपण. अतिशय चांगली फलंदाजी चांगला चेंडू होता ड्राईव्ह करतोय चेंडूला ऑन साईडला एकच धाव मिळतोय. एकने धावसंख्या पुढे सरकली जातोय. गोलंदाज पाहतोय आपण बिपिनचा वापर मात्र देसाई संघाने प्रथम फलंदाजी केली होती. पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये मात्र चांगल्या सुस्थितीत होता मात्र शेवटच्या षटकात ज्या ठिकाणी स्लॉगरचं षटक असतोय त्या षटकात फक्त एकच धाव आली आणि मात्र त्यांचं जे स्वप्न होतं 55-60 डाव्याचं मात्र ते लक्ष ठेवू शकलं नाही या टायगर संघाच्या अगेन्स्ट. हा चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता जागा बनवण्याचा प्रयत्न होता. पंकज पाटीलला पाहतोय आपण निश्चितच पंकज पाटीलचं जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये स्वस्थ बाद झाले होते पंकज
पंकज निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये 16 धावा हा चेंडू आहे. संपुष्टात येतोय फर्स्ट विकेट डाऊन इन टायगर टीम. डीजे मास्टर पवार बंधू यांच्या माध्यमातून सुगम संगीत क्रिकेट विथ म्युझिक दुहेरी संगम पाहतोय आपण. कधी लोकगीत असेल, कधी कोळीगीत असेल, तर कधी आपल्याला रिमेक्स गाणं ऐकवले जातोय. अतिशय चांगले डीजे साऊंड सिस्टीम, त्याचबरोबर आमचे पंच ज्याने अतिशय चांगले परफॉर्मन्स या मैदानावरती दिलाय. जे जेबीसीसी संघासाठी एक काल ज्याने गाजवला ते निश्चितच प्रसाद सहस्रबुद्धे सर आणि त्याचबरोबर उमेश केणे हे दोन प्रोफेशनल पंच पाहतोय मैदानामध्ये. अतिशय चांगली कामगिरी आजच्या या पहिल्या दिवसामध्ये त्यांच्या वतीने. पहिल्या विकेटचं पतन झालं आहे. हा चेंडू या वेळेस मात्र यॉर्क लाईनचा होता. फलंदाज पाहतोय आपण दिनेश पाटील, दिनेश कुट्टारकरला पाहतोय या ठिकाणी. निश्चितच थोडं स्ट्रॉंग अपील केलं होतं. ओर झाली तर निश्चित या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकात मात्र बघा पहिल्या दोन चेंडूवरती 10 धावा आल्या होत्या आणि त्याच्या नंतर 4 चेंडूवरती फक्त एकच धाव आली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय बिपिनची आपण. सुरुवातीला मात्र त्याच्याकडून चेंडू वर पिच फेकले गेलेत आणि त्याच्यानंतर मात्र अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी गोलंदाजी केली आहे आणि व्यवस्थितरित्या 4 चेंडू फेकले गेल्यात. फक्त 11 धावा धापलकावरती आल्यात आणि काहीतरी रणनीती आखतोय. शॉर्ट टीम मीटिंग केली जातोय या ठिकाणी. पाहतोय आपण देसाई संघाच्या वतीने की कशा प्रकारे या धावा काढण्यावाचून या दोन फलंदाजांना रोखायचं आणि सुपर एट मध्ये कसा प्रवेश करायचा याच्यावरती निश्चितच रणनीती आखली जातोय. कारण येथून जो सामना जिंकेल तो मात्र सुपर संडेला शेवटच्या दिवसामध्ये ह्याच मैदानावरती खेळ खेळायला येईल. मात्र कुत्र्यांचं श्वानचं सुद्धा आगमन झालंय मैदानामध्ये. श्वानला सुद्धा बघतोय आपण कारण श्वान पथके पाहिजेच. कारण आज सुद्धा आठवतोय मुंबई ब्लॉमब्लास्ट ज्या वेळेस 1993 ला मुंबईमध्ये ब्लॉमब्लास्ट झाला होता त्या ठिकाणी जर बघितलं तर खरोखरच त्या श्वान कुत्र्याचा वापर केला होता. जंजीर असं कुत्र्याचं नाव होतं आणि तो ज्या वेळेस मेला म्हणजे वारला त्याच्यानंतर पोलिसांनी त्याचं इंतिममाप दफन केलं होतं. एवढे चांगले श्वान असतात जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात पाहिजे त्यावेळेस मात्र श्वानचं आगमन या मैदानावरती नेहमीच बघायला मिळतंय. दुसरं षटक आकाशचा वापर. हा चेंडू अतिशय चांगला होता. टॅप करतोय शॉर्टर्ड मॅनला. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्नांना यश लाभत नाहीये. एक धाव मिळतोय ती मात्र या संघाला. एकने धावसंख्या पुढे सरकतोय. 12 धावा धापलकावरती केल्या जातात. अदुबी दिल्ली दूर आहे कारण जरी शंतुनी सारखा फलंदाज त्यांच्याकडे असला तरी सुद्धा तेवढीच चांगली गोलंदाजी बऱ्याच वेळेस अद्याप बाकी आहेत गोलंदाज त्यांचं येणं. आकाश पुलेंचा चेंडू होता. ड्राईव्ह करतो चेंडूला लॉंग ऑन ला. एकच धाव मिळतो एकापेक्षा जास्त काही नाहीये. गुड बॉलिंग अत्यंत चांगली गोलंदाजी पाहतोय आपण अद्याप पर्यंत. सुरुवातीचे जर दोन चेंडू सोडले त्याच्यानंतर मात्र अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी देसाई संघाच्या वतीने आपल्याला बघायला मिळाली. प्रेक्षक मात्र शांत पद्धतीने सामना पाहतात. या ठिकाणी स्कूप करतोय चेंडू मात्र बराच वेळ लाभे आणि त्या ठिकाणी दिलीप होते आणि चेंडू सीमापलीकडे चौकार. निश्चितच शून्यातून लोक कल्याणकारी राज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना पाहतोय आपण. त्यांचं अतिशय चांगलं सुगम संगीत आमच्या डीजे मास्टरच्या वतीने चौकार मिळालाय. पुन्हा एकदा शंतू
डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला केलून करतोय, दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे, मात्र चेंडू त्याच्या आवाजाच्या दुसरा चौकार आपण पाहतो 2018 चा अतिशय लोकप्रिय गीत या ठिकाणी योगेश आगरकर यांच्या अतिशय गोड आवाजामध्ये पाहतोय. आकाश मात्र या ठिकाणी स्वागत केलं जातोय. दोन चौकार शंतनूने दाखवले. हा चेंडू लेटकट केल्याचं होतं, मात्र चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. दिस कॉल बी वाईट, पंच मात्र वाईट ची खूण करतात आणि एक धाव अवांतर मिळते. स्कोर कार्ड कडे लक्ष टाकलं तर धावा झाल्यात 22 धाबा धापडकवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना पी टू च हा चेंडू रिव्हर्स फटक्याचा वापर, गरज होती का? स्ट्रॉंग अपील केलं जातो या ठिकाणी पाहतोय आणि स्वतः मात्र या ठिकाणी फलंदाज निघाले. कारण लेग या ठिकाणी पाहतोय क्वाड बियांचा अपील हे नेहमीच मेन पंचांकडे करायला पाहिजे. बरेचसे खेळाडू असतात ते स्क्वेअर लेगचे पंचांकडे अपील केले जातोय, मात्र स्क्वेअर लेगचे पंच आपल्याला कधीही बाद देणार नाहीये, कारण इनसाइड एजचा अपील आहे नेहमीच मेन पंचांकडे आपण करायला पाहिजे. आणि या ठिकाणी शंतनूने मात्र स्पोर्टमॅनशिप दाखवली आणि स्वतःहून बाहेर निघाल्यात. शंतनू बाद होतोय, ज्याने तीन चौकार आणि एक षटकार ठोकलाय, 20 धावांची इनिंग साकारली आणि मैदानातून बाहेर. डिझन सागर पाडेल चांगली केली साकारावी लागेल. 47 धावांचा पाठलाग करत असताना मात्र त्यांच्याकडे अद्याप चांगले गोलंदाज आहेत. देसाई संघाला विसरून चालणार नाहीये, ज्यांनी बरीच वर्ष क्रिकेटवरती नाव अधोरेखित केलंय. बरेचसे खेळाडू असतील, रवी मात्रे असतील, सुखदेव मात्रे, त्याचबरोबर प्रमोद मात्रे, आज सुद्धा ज्यांचं नाव आहे देसाई संघ म्हटलंय त्यांच्या नावाने ओळख आहे. आणि हा चेंडू शॉर्ट टर्मॅनचं म्हणजे अर्थातच फर्स्ट स्लिपचा खेळाडू, खराब क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत या दोन धावा सहजरित्या एकवटल्या जातात. बाईचा इशारा येतोय पंचांचा, धावा कशा येवत, मात्र धावा येणं महत्वाचं होतं. बॅटकड आहे यस, आणि या दोन धावा मिळाल्यात त्या मात्र या संघाला. धावसंख्या पाहतोय धावपळकावरती 24 धावा. पॉवर प्लेची दोन षटक संपल्यात. पहिल्या षटकात धावा होत्या 11 आणि दुसऱ्या षटकात पाहतोय धाबा आल्यात 13 धाबा. चोवीस धाबा आल्यात धापडकावरती. दोन षटकाचा खेळ संपलाय, तर निश्चितच गरज होती ती मात्र या ठिकाणी. शेहेचाळीस धाबांची गरज होती, मात्र 24 धाबा धापडकावरती आल्यात. उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 22 धाबांची गरज. मात्र आदिपे फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातोय नेहमीच आपल्या फिरकीच्या जोरावरती भल्या भल्या गोल फलंदाजाने आपल्या जाल्यात ओढवत असतोय. 22 धावांची गरज आहे, 18 चेंडू 22 ओढत असतोय तो. दिलीप पाटीलला पाहतोय निश्चित, त्याचं षडक हे पार्ट टर्निंग पॉईंट असेल. मात्र या षडकामध्ये जर चांगली फलंदाजी केली, चांगल्या धावा आल्या, तर पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल करल. मात्र जर फिरकीच्या जाल्यात पुन्हा एकदा ओढलं, या फलंदाजांना त्रास दिला, तर निश्चित देसाई संघ पुन्हा एकदा अग्रेसर होईल, म्हणजे विजयाच्या दिशेने पावलं उचलेल. मात्र येणारं तिसरं षडक फार महत्वाचं असेल ते दिलीप पाटीलच. दिनेश हा चेंडू या वेळेस मात्र ड्राईव्ह करतोय चेंडूला ऑन साईडला. एकच धाव मिळेल मिड ऑनला, एकच धाव मिळतोय ती मात्र या संघाला. एकने धावसंख्या पुढे सरकतोय, मात्र जोनी जवळचे संघ आहेत त्यामुळे एकमेकाच्या कमी दुमी या ठिकाणी माहीत असतील कशा प्रकारे रणनीती आखली जाईल या ठिकाणी पाहायला लागतोय. व्हाट इज द नेक्स्ट स्ट्रॅटेजी, काय असेल पुढची रणनीती? रिव्हर्सचा वापर गरज होती का? या ठिकाणी सागर पाटील दोन चेंडू खेळलाय, दोन धाबा एकपटल्यात. मात्र सामना जरी फार क्लोज असला तरी सुद्धा जर या तिसऱ्या षटकात चांगली गोलंदाजी केली तर पुन्हा एकदा सामन्यावरती प्रभुत्व वर्चस्व मिळवेल
तो मात्र हा देसाई संघ. या ठिकाणी पाहतोय दिलीपला पुन्हा एकदा राउंडी विकेट. हा चेंडू जबरदस्त पडला. वन बॉल. तर या ठिकाणी चौका ढोकलाय. गरज होती धाबांची, मात्र थोडेसे बॅकफुटला आले आणि त्याच्यानंतर मात्र पॉइंटच्या वरून जो खाली क्षेत्र होतं त्या ठिकाणी येऊन मात्र कव्हर पॉइंटला चौकार दाखवला गेलाय. पुन्हा एकदा दिलीप, त्यावेळेस सागर पुन्हा एकदा पुढे आले. दुसरे धावेचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षक थ्रोपैकी केली जातोय, मात्र तोपर्यंत सहजरित्या या दोन धाबा पूर्ण केल्या जातात त्या टायगर संघाच्या वतीने. धावसंख्या पाहतोय धापडकावरती 31 धाबा आल्यात. तिसरे षटक मार्गस्थ असताना धावांना रोक लाभायला पाहिजे होतं या षटकामध्ये, मात्र पाहिजे तसं चेंडू फेकी करता आली नाहीये. कारण नेहमीच प्रभावशाली गोलंदाजी करताना पाहिलं दिलीपला, मात्र आज या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर. दुसऱ्यांदा शफल होत नाहीये. गरज होती का? जर सरळ बॅटने धावा येतात तर मग असा वेडेपणा का? दोन चेंडू या ठिकाणी खराब केलाय. कारण जरी सुद्धा कमी धाबा असल्या तरी सुद्धा मात्र आपल्याला संघर्ष करावा लागेल. कारण जेवढा जास्त संघर्ष तेवढा जास्त विजय. मात्र हा चेंडू अत्यंत चांगला होता एस्टनच्या वरून. जर एक चौकार गेला नसता तर निश्चित चांगला षडक बघायला मिळाला असता. मात्र फक्त सातच धाबा दिल्या या षटकामध्ये. पाणी जाऊ द्या मैदानामध्ये. मी सांगितलं होतं की दिलीप पाटील याचं षडक फार महत्वाचं असेल. तर या ठिकाणी धावसंख्या होतोय धापडकावरती 31 धाबा झाल्यात. गरज होती ती मात्र 46 धाबांची. 31 धाबा धावपळकावरती आल्यात. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 15 धाबांची गरज. पाणी पाणी जाऊ. श्रीनाथ पाहतोय आपण उद्याचे जे लॉर्ड्स असतील, उद्याचा पहिला सामना असेल या ठिकाणी कानपोली विपक्ष टोंडरे. निश्चितच दोन्ही रायगडच्या टीम्स या ठिकाणी उद्या बघायला मिळतील. दुसरा सामना असेल ओम नर्मदेश्वर जय गावदेवी पेंदर एकीकडे असेल प्रशांत पाटील, दुसरीकडे समाधान भोईर चा संघ, तिसरीकडे असेल कोटकर इनामपुरी विपक्ष सिद्धी करवले इनामपुरी एक्सप्रेस, अंगद पाटील विपक्ष साजिद मडवी यांच्यामध्ये लढत असेल. त्याच्यानंतर रोहिंजन बी प्रणवचा संघ बघायला मिळेल, त्याला बी फाईट करेल तो. मात्र केनीचा संघ या ठिकाणी पेटाले असेल. निश्चितच फार मोठी लढत. बरेचसे संघ या ठिकाणी बघितले तर पूर्णपणे उद्याचा जो लॉर्ड्स आहे तो रायगडचा आहे. निश्चितच ठाणेमध्ये जरी स्पर्धा असली तरी उद्या रायगडचे आपलं नशीब मात्र अजमावणार आहेत. हॅलो. तर येणारे 12 चेंडू आणि 15 धाबांची गरज आहे. मात्र चौथा गोलंदाज चौथ्या गोलंदाजाचा वापर केला जातो या ठिकाणी. सचिन मात्रे ज्याचा वापर केलाय चौथ्या षटकासाठी. मात्र ज्या वेळेस 5 षटकांचा सामना असतोय त्यावेळेस चौथं षटक या सामन्याचं प्रतिबिंब नेहमीच बघायला मिळालंय. मात्र ते प्रतिबिंब कायम टेबल का गोलंदाज? कारण फार चांगली गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये. जरी सुद्धा 15 धाबा हवे असल्या तरी सुद्धा मात्र गोलंदाजांना चांगली करामत करावी लागेल. येणारे चेंडू 12, गरज आहे ती 15 धाब्याची. स्ट्राईकला पाहतोय आपण दिनेश कुटारकरला. हा चेंडू या ठिकाणी एशी लागली होती, मात्र छेल ड्राप होतोय त्या ठिकाणी. एस टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण शक्तीला. चिदेचा प्रयत्न चांगले होते, मात्र थोडासा चेंडू खाली राहिलाय. डॉट चेंडूची सांगता, जेवढे डॉट चेंडू फेकाल तेवढा दबाव मात्र या टायगर्स संघावरती बघायला मिळेल त्या षटकामध्ये.
हा चेंडू टॅप करतोय, चेंडूला बराच वेळ अपेत होता, मात्र नो मॅन लँड्स मध्ये एक धावे पडली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र डायरी किट मिळालं नाहीये. दोन धावा कंप्लीट केल्या जातात त्या टायगर संघाच्या वतीने. गुड रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय चांगला ताळमेळ या दोन खेळाडू मध्ये पाहतोय आणि या दोन धावा सहजरित्या अंकित केल्या जातात. हळूहळू का वहिणं मात्र या ठिकाणी पाहतोय आपण, विजयाच्या दिशेने पावलं उचलली गेली होती. मात्र पहिल्या षटकात धावा 11 आल्या, दुसऱ्या षटकात 13 धावा आल्या, तिसऱ्या षटकात मात्र फक्त 7 धावा मिळाल्या टायगर टीमला. हा चेंडू मोठा फटका खेळतोय, गॅप मध्ये ढकलून देतो, त्या ठिकाणी टिपलाय नितीनने. खरोखरच अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि हा झेल निश्चितच या सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट असू शकेल. बघा 46 धावांची गरज होती, 33 धाबा आल्यात, आता मात्र 13 धाबांची गरज आहे. या ठिकाणी 3 चेंडू फेकल्यात म्हणजे 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 13 धावा, मात्र अतिशय चांगला झेल टिपलाय त्या ठिकाणी ज्युनियर नितीनने. त्या ठिकाणी मात्र डीप मिड विकेटवरून 10 ते 15 पावलांचं अंतर पार करून आले आणि तो झेल टिपलाय. निश्चितचा पार चांगला झेल होता. हा चेंडू ड्राईव्ह करतोय, या ठिकाणी जमिनीलगत चेंडू जाते. पुन्हा एकदा नितीन करे गुड फिल्डिंग, अतिशय चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहतोय आपण. या देसाई संघाच्या वतीने संघर्ष करायला लावलाय या ठिकाणी तर टायगर टीमला. एक वेळ असं होतं की सहजरित्या सामना जिंकतील, मात्र नाहीये, कारण गोलंदाज सुद्धा फार चांगले आहेत, त्यामुळे गोलंदाजीच्या माध्यमातून निश्चितच शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल. आणि अद्यापर्यंत कोण जिंकेल हे सांगू शकत नाहीये, कारण समतोल राखला जातोय या ठिकाणी. दोन्ही संघाला 50-50 चान्स आहे ती मात्र या मैदानामध्ये आहे. हा चेंडू यावेळेस मात्र जास्त उंची आणि लांबी कमी आहे. झेल खाली येतो क्षेत्ररक्षक साई येतो, आणखीन एक धक्का लागतोय तो ज्या हनुमान टायगर टीमला. सामन्यामध्ये येणारे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. बघा सामना कुठे होता आणि कुठे येऊन टेपलाय, याचच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. कारण जरी सुद्धा 100 धावा करायच्या असल्या कधी कधी सहज होतात, मात्र ज्या 30 धावा डिफेन्स करायच्या असल्या त्या सुद्धा काढताना बऱ्याच वेळेला बघितलंय फलंदाजांना त्रास होतोय. मात्र आता मात्र 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. उर्वरित चेंडू फार महत्वाचा असेल तो मात्र गोलंदाज सचिन मात्रेचा. हा चेंडू यॉर्क लाईनचा होता. बघा अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे चौथ्या षटकामध्ये आणि जी जबाबदारी दिली होती त्याच्यावरती ती पूर्ण केली जातोय. षटक समाप्त होतोय, आता मात्र गरज आहे ती 11 धावांची. येणारे 7 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे ती मात्र या टायगर टीमला. तर निश्चित या ठिकाणी बघा ही स्पर्धा कव्हर केली जाते फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून. अतिशय चांगली माहिती
तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवली, आम्ही मात्र ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। तर अद्यापर्यंत आजच्या दिवसामध्ये 49 चौकार ठोकले गेलेत आणि 39 षटकार ठोकले गेलेत। निश्चितच एक चौकार लागला तर 50 चौकार होतील। मात्र पुन्हा एकदा फिरकीचा जादूगर दिलीप पाटील या ठिकाणी आमंत्रित केले जातंय। शेवटचं षटक आता मात्र येणार आहे। 6 चेंडू आणि 11 धावांची गरज, कशा प्रकारे रणनीती असेल? मी मगाशी सुद्धा सांगितलं होतं की या ठिकाणी दिलीपची 2 षटक फार महत्वाची असतील। हा चेंडू दिलीप पाटीलचा पाहतोय आपण, आउटसाइड ऑफ स्टंपला वाईडचा इशारा, 10 धावांची गरज, 10 धावांची गरज आहे। बघा संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये मात्र धावसंख्येचा पाठलाग करताना थोडीशी नामुष्की आली आहे। मात्र हा चेंडू एक्सपिरियन्स इज द गुड टीचर असं म्हटलं जातं सर। मात्र ते अनुभव किती कामी येतोय बघा। क्रिकेटची मैदानं बरीच गाजवले, बराच मुरलेला खेळाडू हा क्रिकेटमध्ये, तर क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं तर पुराना चावल ज्याला म्हटलं जातोय तो पाहतोय आपण दिलीप पाटील। हा चेंडू मोठा फडका केल्याचा होता, बराच वेळ चेंडू आपेत, मात्र नोमॅन लँड्स मध्ये चेंडू होतोय आणि 2 धावा मात्र सहजरित्या एकवटल्या जातात। आता मात्र 8 धावेची गरज असेल। येणारे 4 चेंडू आणि 8 धावा, प्रत्येक चेंडू मध्ये 2 धावेची गरज। बघा सामना कुठे होता आणि कुठे आलाय, यालाच म्हणतात क्रिकेट। कारण शेवटच्या चेंडू पर्यंत सामना सांगू शकत नाहीये कोण जिंकेल। मात्र अशा वेळेला जर पाहिले तर देसाई संघाने खरोखर जो नितीनने झेल टिपलाय त्या झेल मध्येच मी म्हणेन हा संघ वापसी करतोय। तर फार महत्वाचा झेल होता आणि तो झेल अतिशय सुरेख पद्धतीने टिपला। हा चेंडू या वेळेस गॅप मध्ये, या ठिकाणी 50वा चौकार आजच्या दिवसात पाहतोय, विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का? येणारे चेंडू असतील ते मात्र आता 3 चेंडू 4 धावांची गरज असेल ती मात्र या संघाला। बघा जो गॅप होता त्या गॅप मध्ये सागर पाटील ने मात्र या ठिकाणी चौकार ठोकलाय सलामीचा फल। हा चेंडू इनिंग साकारली आहे आणि सामना एकाती जिंकून दिलाय।